क्रिएटिव बाइट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण कुरकुरीत लाईटवेट आणि क्रिस्पी उडीद वडा कसा बनवायचा आणि आतमध्ये एकदम स्पॉन्जी झाला आहे वडा, बघा मी तोडून दाखवते. अशा पद्धतीने आपण उडीद वडे तयार करून बघणार आहोत. आणि उडीद वडा तेलामध्ये सोडताना कशा पद्धतीने सोडायचा त्याची पण ट्रिक दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. त्यासाठी आपण 8 ते 9 तासासाठी उडीद डाळ भिजत घातली. उडीद डाळ मिक्सरला काढताना 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 अद्रकचा तुकडा टाकायचा, त्यामुळे उडीद वड्याला कलर खूप सुंदर येतो. आपण उडीद डाळ जेव्हा मिक्सरला काढतो तेव्हा वरून पाणी घालायचं नाही. आपण 2 चमचे मीठ टाकलं आहे, एका वाटीला 1 चमचा या हिशोबाने मीठ टाकायचं आणि 1 छोटा 1/4 चमचा फ्रूट सॉल्ट टाकलं. अशा पद्धतीने फ्लफी झालं आहे आपलं पीठ. पीठ हलकं झालं तर आपला वडा पण हलका होतो, त्यासाठी डाळ व्यवस्थित भिजणं गरजेचं असतं. आता आपण मठ्ठ्याची तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि 1 अद्रकचा तुकडा एवढं साहित्य लागतं. मठ्ठ्यासाठी शक्यतो दही गोडसर असलं तर अधिक चांगलं. आणि आपण जेव्हा मठ्ठा बनवतो तेव्हा पाणी प्रमाणात घालायचं, म्हणजे आपला जो वडा आहे तो व्यवस्थित आतमध्ये त्याच्या ताक घुसतं आणि खायला पण खूप छान लागतो. आपण दहीवडा पद्धतीने पण खाऊ शकतो किंवा नुसता पण कुरकुरीत मेदूवडे पण खायला खूप छान लागतात. अशा पद्धतीने आपण 2 चमचे साखर आणि 2 चमचे मीठ टाकलं आहे. आपण मीठ रॉक सॉल्ट वापरलं आहे, त्यामुळे मठ्ठ्याची टेस्ट खूप छान येते. अशा पद्धतीने आपला मठ्ठा तयार आहे. या मठ्ठ्यामध्ये तळलेले वडे भिजवून ठेवता येतात आणि थंड करून फ्रीजमध्ये लागेल तसे आपल्याला खाता येतात. ज्यांना कुरकुरीत वडे पाहिजे असतात त्यांनी डायरेक्ट खाल्ले तरी चालतात, किंवा अशा पद्धतीने मठ्ठ्यामध्ये भिजवून खाल्ले तरी छान लागतात. आता आपण तेलामध्ये वडा कसा टाकायचा त्याची ट्रिक पाहणार आहोत. आपण वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, हाताला पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने डायरेक्ट वडा मध्ये छिद्र पाडून तेलामध्ये सोडायचा. ही पद्धत खूप सोपी आहे आणि झटपट पटापट वडे करता येतात. फक्त करताना गॅस मंद गॅसवर करायचं, म्हणजे पोटामध्ये आतमध्ये वडा व्यवस्थित तळला जातो आणि लाईटवेट हलका क्रिस्पी खुसखुशीत होतो. अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन वडे तळून घ्यायचे आणि सगळे वडे तळून घ्यायचे आणि लागेल तसे ज्याला भिजवलेले पाहिजे असतात त्यांनी भिजवून खायचे, किंवा असे कुरकुरीत चटणीबरोबर किंवा सांबारबरोबर पण खायला खूप छान लागतात. तुम्हाला ही उडीद वड्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि रेसिपी जर आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी क्रिएटिव बाईट्सला सबस्क्राईब करा. थँक्यू.